दसऱ्याच्या दिवशी होणारे महाराष्ट्रातील चार मेळावे अत्यंत महत्वाचे आहेत. एक म्हणजे शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, दुसरा म्हणजे नागपूरच्या रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा, तिसरा नागपूरच्या दीक्षाभूमीवरील आंबेडकरी जनतेचा धर्मांतर सोहळ्याचा मेळावा, आणि चौथा आणि तितकाच महत्वाचा म्हणजे भगवानगडावर होणारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडावरील मेळाव्यावरून झालेल्या वादानंतर भगवानगड नेहमीच चर्चेत राहिलाय. पण हे भगवान बाबा नक्की कोण होते आणि या गडाचं असलेलं पॉलिटिकल कनेक्शन नेमकं कसं आहे, हेच आज आपण आजच्या साधं सोपं मधून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहे साधं सोपं. संत भगवान बाबा हे 20व्या शतकात बीड जिल्ह्यात होऊन गेलेले एक मोठे संत आहेत. आयुष्यभर ज्यांनी अंधश्रद्धा, जातीयता, व्यसन आणि अज्ञानाच्या विरोधात लढा दिला आणि समाजाला जाग करून विकासाच्या प्रवाहात आणलं. बाबांचं मूळ नाव बाबाजी सानम. बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाटात त्यांचा जन्म झाला. तेव्हा बीड जिल्ह्यात नारायणगड हे मोठं आध्यात्मिक केंद्र होतं. या गडाचे महंत होते नारायण बाबा. नारायण बाबांनी भगवान बाबाला अध्यात्म आणि धर्माचं शिक्षण घेण्यासाठी आळंदीला पाठवलं आणि त्यांनी अगदी मनोभावे आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ते गावोगावी फिरून कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती देखील करू लागले. पण 1937 नारायण बाबांनी देह ठेवला आणि नवे महंत म्हणून निवड केली भगवान बाबा यांची. भगवान बाबांनी गडावर बरेच समाज उपयोगी बदल केले पण हे गडावरच्याच काही लोकांना खुपू लागलं. शेवटी कंटाळून बाबांनी गड सोडला आणि ते धोम्या डोंगरावर निघून गेले. बाबांनी भक्तांना आवाहन केलं, गड बांधण्यासाठी प्रत्येकाने थोडासा खारीचा वाटा उचला. बाबांचा एक शब्द पुरेसा आणि भक्तांनी पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला. बाबांनी जाम मेहनत घेतली आणि अखेर धोम्या डोंगरावर अक्षरशः नवा गड फुलवला. गड बांधून तर झाला पण याचे नामकरण बाकी होतं. बाबांची ख्याती इतकी की या गडाच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते आणि त्यातीलच एक नाव म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. यशवंतरावांनी यावेळेस भाषणात आजपासून या डोंगराला धोम्या डोंगर नाही तर भगवानगड म्हणायचं असं म्हणलं आणि यानंतर हा डोंगर भगवानगड याच नावाने ओळखला जाऊ लागला. पण मग या गडाला इतकं राजकीय महत्व का? तर सांगते. भगवानगड हा ऊस तोडणी मजुरांचं श्रद्धास्थान आहे. ऊस तोडायला जाण्यापूर्वी आपलं काम पूर्णत्वास जावं अशी प्रार्थना करण्याची इच्छा असते. त्याचप्रमाणे भगवानगडाला मानणारा वंजारी समाजही मोठ्या संख्येने राज्यभरात पाहायला मिळतो. राज्यातील सुमारे 45 मतदारसंघात भगवानगडाचे भक्त राहतात. भगवानगडावर पूर्वीपासून लोक येत होते मात्र दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे त्यांच्यामुळे भगवानगड अधिक चर्चेत आला. त्यांनी या गडावर दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली. गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात जसा जसा उदय होत गेला तसं तसं मुंडेंमुळे भगवानगडाचा लौकिकही वाढला. भगवान बाबांनी गडाची स्थापना केल्यावरच वंजारी समाजाला एक धार्मिक स्थान मिळालं आणि राजकीय पातळीवर गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा मिळाला. गोपीनाथ मुंडे यांचा या समुदायावर प्रभाव होता. त्यांचा शब्द मानला जाऊ लागला. राज्यभरामध्ये त्यांचे कार्यकर्ते तयार झाले. त्यामुळे बघता बघता भगवानगडावर मुंडेंसाठी पॉलिटिकल प्लॅटफॉर्म तयार झाला. भगवानगडाचे भक्त राज्यातल्या 40 ते 45 मतदारसंघात आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून या गडाला फार महत्व आहे. त्यामुळे वंजारी समाज, ऊसतोड मजूर आणि लाखो भक्त असा मोठा समूह असल्यानं राजकारणात सोशल इंजिनिअरिंगसाठी हा गड महत्वाचा मानला जातो. भाजपने ओबीसीचं त्यातही वंजारी समाजाचं महत्व आधीच ओळखलं होतं. वंजारी समाजाच्या संघटनासाठी भगवानगडाचा वापर करता येईल हे सर्वात आधी प्रमोद महाजन यांच्या लक्षात आल्याचं सांगितलं जातं. त्यांनीच ते गोपीनाथ मुंडेंच्या डोक्यात घातलं. कोणतीही गाडी न लावता, खर्च न करता एवढी गर्दी जर होत असेल तर ती इनकॅश करता आली पाहिजे. हे डोकं महाजनांचं. पूर्वी मुंडेगडावर दसऱ्याला छोटं भाषण करायचे. आता दसरा मेळावा म्हणून ओळखली जाणारी सभा मुंडेंनीच 1996 सुरू केली. त्यामुळे गडावरील धार्मिक कार्यक्रम झाल्यावर भाविक मुंडेंचं भाषण ऐकण्यासाठी थांबू लागले. हा पुढे एक रिवाजच बनला. मुंडे उपमुख्यमंत्री बनल्यावर तर गडावर राजकीय मंडळींचा वावर अचानक वाढला. मुंडे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना वेळोवेळी गडावर न्यायचे. पंकजा मुंडे यांनीही भगवान बाबांच्या जन्मभूमीच्या विकासाकडे लक्ष दिलंय. या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भव्य व्यासपीठही उभारले. एवढंच काय तर आपले अनेक महत्वाचे निर्णय ते याच गडावरून जाहीरही करत असतात. त्यामुळे दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली बाहुबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि यापुढेही त्या अशाच कायम राहतील एवढं मात्र नक्की.
व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या टीओडी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.